Good morning, student. How are you? Okay, you all are fine. Okay. Now, today we study our next shape, or we see our next shape from Let's Handle Geometric Shape. Okay, from our chapter Let's Handle Geometric Shape, let's see our next shape, our fourth shape, sphere shape. Okay, sphere shape. Okay, our fourth and last shape is sphere shape. S-P-H-E-R-E. S-P-H-E-R-E. Sphere shape. Sphere manje in Marathi, gol. Sphere manje kaay? Gol. Okay, sphere manje gol. I show you one object here. What is this? This is a ball. This is a ball. And this ball is spherical in shape. Okay, this ball is spherical in shape. Okay, spherical मुझे गोलाकार. ठीक है? Sphere means sphere मुझे गोल. S-P-H-E-R-E. Sphere मुझे गोल. And spherical मुझे गोलाकार. ठीक है? अपन क्या बोलते हैं? हा बॉल कसा आहे गोल आहे है कि नहीं हा बॉल कसा आहे गोल आहे कि मग काय म्हणतो हा बॉलचा आकार गोलाकार आहे हा चेंडूचा आकार गोलाकार आहे गोलाकार म्हणजे स्फेरिकल आणि स्फियर म्हणजे गोल ठीक है एनी ऑब्जेक्ट लाइक दिस शेप ओके अ शेप लाइक दिस और अ शेप लाइक ए बॉल ए शेप लाइक ए बॉल is called a sphere shape ठीक है a shape like a ball is called a sphere shape आता ह्या बॉलच्या आकाराचे कुठलेही वस्तू असतात ओके ह्या आकाराचे कुठलेही वस्तू असू दे गोलाकाराचे अनेक वस्तू असतात त्या सगळ्या वस्तूंना आपण काय म्हणू कुठला शेप म्हणूया त्या वस्तूंचा कुठला शेप असतो sphere shape असतो ठीक है a shape like a ball is called a sphere ओके और a ball is said to be spherical आपण असं पण म्हणतो हा चेंडू गोलाकार आहे असं पण म्हणतो आपण किंवा या चेंडूचा आकार गोल आहे काय म्हणतो आपण हा चेंडूचा आकार गोल आहे किंवा हा चेंडू गोलाकार आहे म्हणजे गोलाकार आणि गोल यातला फरक समजला का तुम्हाला स्फियर म्हणजे गोल आणि स्फेरिकल म्हणजे गोलाकार ठीक आहे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड शब्द आहेत आवर नेक्स्ट शेप इज स्फियर ओके नाउ दिस बॉल इज A sphere shape or the ball is a spherical okay a ball is a spherical or a shape like a ball is called a sphere a shape like a ball is called a sphere okay I draw a figure here of a sphere okay this is a sphere shape this is a sphere shape okay आता sphere shape आपण draw करायचं म्हटल्यावर आपण असंच draw करू शकतो आपण notebook वरती किंवा फळ्यावरती draw करताना असंच draw करावा लागतो this is also we called a circle आपण याला circle पण म्हणतो circle म्हणजे काय वर्तुळ ठीक आहे circle म्हणजे वर्तुळ आणि sphere म्हणजे सुद्धा गोल आकार किंवा गोल ठीक आहे Now we see a sphere has. Now we see the edges, corners, and surface of this shape also. Okay, how we can see the edges, corners, surface of cuboid shape, cone shape, then cylinder shape. Okay, now similarly we see the how many edges have sphere, how many corners have sphere, or how many surface have sphere. Okay, upon सगळ्या शेपचे एजेस कॉर्नर आणि सरफेस शिकलो तसंच आपण काय बघूया आता स्फिअरचे एजेस किती आहेत ओके नाउ ओके एजेस हाऊ मेनी एजेस हॅव स्फिअर स्फिअरला तुम्हाला कुठं एजेस दिसतात का बघा आय शो यू अ बॉल वन्स अगेन
this is a sphere, okay, or this is a ball. Have you seen here any edges? तुम्हाला कुठं असं बाजू दिसतात का, याला कडा दिसतात का, जसे क्यूबॉइडला होत्या किंवा कोन शेपला होत्या, सिलेंडरला होत्या, तशा कुठली बाजू ह्याला दिसते का? नो, देर इज नो इमेज. ह्याला कुठलीही कडा नाहीये बघा, किंवा बाजू नाही आहे का कुठली बाजू किंवा कडा या स्पियर शेपला? नो, स्पियर हॅव नो एनी एज ऑर नो एजेस. ओके, एजेस काय ना? झिरो, झिरो एजेस म्हणजे काहीच नाही. स्पियर हॅव नो एनी एजेस. ओके, नाव हॅव यू सीन एनी कॉर्नर हियर? हॅव यू सीन एनी कॉर्नर टू दिस शेप ऑर दिस स्पियर शेप? ह्या स्पियरला कुठं तुम्हाला कोपरे दिसतात का? कोपरे कोण दिसतात का कुठं कोण ह्याला? नो. ओके, द स्पियर शेप हॅव नो एनी कॉर्नर्स ऑल्सो. ओके, स्पियर हॅव नो एनी कॉर्नर्स ऑल्सो. नाव अवर नेक्स्ट पॉइंट इज कॉर्नर्स आर ऑल्सो झिरो. स्पियर हॅव नो एनी कॉर्नर्स. ओके, ए स्पियर हॅज नो एजेस अँड नो कॉर्नर. नाव अवर थर्ड पॉइंट इज सर्फेस ऑर फेसेस. ओके, सरफेस म्हणजे काय तुम्हाला माहिती? सरफेस म्हणजे पृष्ठभाग. ओके, नो पार्ट ऑफ ए स्पियर इज अ फ्लॅट. नो पार्ट ऑफ ए स्पियर इज अ फ्लॅट म्हणजे आता हा स्पियर आहे. ओके, दिस इज अ स्पियर. ह्याला कुठं फ्लॅट सरफेस दिसतो का तुम्हाला? किंवा ह्याचा कुठला पार्ट फ्लॅट आहे का? फ्लॅट मीन्स सपाट. सपाट कुठला फ्लॅट आहे का ह्याला? फ्लॅट सरफेस आहे का कुठला ह्या स्पियरला? नो, देर इज नो एनी फ्लॅट सरफेस or no any part of flat part. Okay, no any flat part here. Okay, म्हणजे सपाट कुठला भाग नाहीये या स्पियरला. ठीक आहे, नो इट टर्न्स कंटिन्युअसली. ओके, इट टर्न्स कंटिन्युअसली म्हणजे बघा, आपण जो असं घेतला तर हे काय होतं? टर्न होतो. होईल मी टर्न होतो म्हणजे सारखा हलत असतो, सारखा काय म्हणतो आपण, लडखडत असतो. होईल की नाही? बॉल बघा नेहमी घरगळत असतो आपल्या हातात. होईल मी एका ठिकाणी असं स्थिर राहत नाही. नाही, टर्न्स कंटिन्युअसली, सतत हा काय होते? टर्न होत असतो. नाव दस अ स्पियर हॅज ओनली वन कर्व्ड सरफेस. ओके, द स्पियर हॅज ओनली वन कर्व्ड सरफेस. स्पियरला कसला सरफेस आहे? कर्व्ड. कर्व्ड म्हणजे वक्राकार, वाकडा म्हणतो नाही आपण, वक्राकार. या स्पियरला कसा सरफेस आहे? वन कर्व्ड सरफेस, एकच सरफेस आहे. तोही कसा आहे? कर्व्ड सरफेस. देर इज अ नो फ्लॅट सरफेस. ओके, क्यूबॉइड शेपला सिक्स फ्लॅट सरफेस होते, होते की नाही? त्यानंतर कोन शेपला देर इज अ वन बेस, फ्लॅट बेस. ओके, ऑर वन फ्लॅट सरफेस. देन सिलेंडर शेपला देर आर टू फ्लॅट सरफेसेस, ऑन बॉटम, ऑन अप्पर साइड ऑर बिलो साइड, ऑर ऑन टॉप साइड अँड बॉटम साइड. देर आर टू फ्लॅट सरफेसेस इन सिलेंडर शेप, बट इन स्पियर शेप देर इज अ नो एनी फ्लॅट सरफेस. देर इज ओनली वन कर्व सरफेस. ओके, नो सरफेसेस आर वन. ओके, हे तीन पॉइंट समजले तुम्हाला? सरफेस म्हणजे यू कॅन आयडेंटिफाय, नाव यू कॅन आयडेंटिफाय द स्पियर शेप. ओके, तुम्हाला जर स्पियर शेप ओळखा म्हणलं तर तुम्ही त्याला आयडेंटिफाय करू शकता. ओके, दिस इज अ स्पियर शेप. नाव स्पियर हॅज नो स्पियर हॅव नो एनी एजेस. ओके, स्पियर हॅव नो एजेस. स्पियर हॅव नो एनी कॉर्नर्स. स्पियरला कुठलीही कॉर्नर्स नसतात. त्यानंतर स्पियर हॅव ओनली वन सरफेस अँड दिस सरफेस इज हाऊ वॉज द सरफेस ऑफ स्पियर? हाऊ वॉज द सरफेस? द सरफेस इज कर्व्ड. ओके, स्पियरचा शेप सरफेस कसा असतो? कर्व्ड असतो. ओके, यू हॅव टू रिवाइज दिस थ्री पॉइंट. ओके, द स्पियर हॅज नो एजेस. ओके, द स्पियर हॅज नो एजेस ऑर स्पियर हॅव नो एजेस. नाव द स्पियर हॅज नो कॉर्नर्स. स्पियर हॅज नो कॉर्नर्स अँड स्पियर हॅज ओनली वन कर्व्ड सरफेस. ओके, स्पियर
sphere has only one surface. And any this ball like shape is called a sphere. Any ball like shape is called a sphere. ठीक है, ball like shape असतील कुठलीही ball like shape, आता तुम्ही अजून कुठले लेमन घ्या, लेमनचा शेप कसा असतो, ह्याच्यासारखं बॉल सारखाच असतो. तुम्ही ऑरेंज घ्या, ऑरेंजचा शेप सुद्धा बॉल सारखा असतो. ऑरेंज इज ऑल्सो स्पेरिकल इन शेप, लेमन इज ऑल्सो स्पेरिकल इन शेप. ओके, और लाडूज, डू यू लाईक लाडूज? लाडू सगळ्यांना आवडतात की नाही? लाडूज सुद्धा कुठल्या शेप मध्ये असतात? स्पेरिकल शेप मध्ये. और लाडू हॅज अ स्पियर शेप, होय की नाही? असे अनेक तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती स्पियर शेपचे. नाव दीज आर थ्री मेन पॉइंट्स, एजेस. स्पियर हॅव नो एजेस, स्पियर हॅव नो कॉर्नर्स, स्पियर हॅव ओनली वन कर्व सर्फेस. ओके, नाव वन इम्पॉर्टंट पॉइंट फ्रॉम स्पियर. ओके, अनदर इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ अ स्पियर इज, सपोज दिस इज अ स्लाइड. ओके, दिस माय हँड इज स्लाइड. ओके, एव्हरी वन नो द स्लाइड. स्लाइड म्हणजे काय? घसरगुंडी. इफ वी दिस स्पियर प्लेस ऑन ए स्लाइड, प्लेस ऑन ए साइड स्लाइड, समजा हा आपण हा बॉल आहे तो घसरगुंडीवरती ठेवला, घसरगुंडीवरती, तर काय होतं रे? दिस बॉल इज रोल्ड ऑन, आलं का? गेलं का? रोल्ड ऑन, रोल्ड ऑन म्हणजे घरंगळत जातो. आय शो यू वन्स अगेन, इफ दिस बॉल आय प्लेस ऑन ए स्लाइड, सपोज दिस इज द स्लाइड. ओके, हा स्लोप आहे, स्लाइड असूच असते की नाही? समजा हा हात माझा स्लाइड आहे असं समजा. दिस बॉल आय प्लेस ऑन अ स्लाइड. ओके, नाव दिस बॉल इज रोल्ड ऑन, नाही कसं गेला? घरंगळत गेला. तर स्लिप डाऊन झाला, घसरत गेला का तो? नाही, काय? घरंगळत गेला. इन मराठी आपण काय म्हणतो? घरंगळत जाणे. रोल्ड ऑन म्हणजे घरंगळणे आणि स्लिप डाऊन म्हणजे घसरणे. जर आपण बॉल ह्याच्या स्लाइड वरती ठेवला तर तो काय होतो? घरंगळत जातो, नाही रोल ऑन होतो. अँड दिस इज नॉट स्लिप डाऊन, म्हणजे तो घसरत जात नाही. दिस इज अ वन मोर पॉइंट फ्रॉम स्पियर. ओके, नाव यू एव्हरी वन नाव अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय स्पियर अँड एव्हरी वन कॅन आयडेंटिफाय दिस शेप. ओके, तुम्हाला सगळ्यांना हा शेप आता ओळखता येतो अँड एव्हरी वन कॅन टेल द हाऊ मेनी एजेस, कॉर्नर्स अँड सर्फेस ऑफ स्पियर. आता प्रत्येकाला एजेस किती आहेत, स्पियरला एजेस किती आहे, कॉर्नर्स किती आहेत, सर्फेस किती आहे हे पण समजलं असणार अँड यू कॅन टेल दॅट. ओके, तुम्हाला ते सांगता पण येणार आहे. ठीक आहे, नाव वी स्टॉप हियर अँड See you in next video. Okay, bye.